फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. गुरु भक्ताकडून जे घेतो त्याच्या दुप्पीनं त्यास परत देतो, याचा प्रत्यय प्रत्येक भक्ताला कधी ना कधी येत असतो. बाबा चल बराबर पावलं उचल. अहो सोडा पा, केव्हापासून प्रयत्न करतोय पण स्वामींना काय गाठता येत नाही. बघा स्वामींना गाठणं आजपर्यंत शक्य झालं नाही आम्हाला. तू आज स्वामी चल. नाही चोया, आमचा मुक्काम आला. स्वामी अहो पण आपल्याला तर पुढच्या गावी जायचंय. नाही चोया, आम्ही काही वेळ या खास बागेतच मुक्काम करणार आहोत, नंतर पुढे निघू. तुम्ही एक काम करायचं, नुसतं हातावर हात ठेवून बसायचं नाहीत, इथे पहारा द्यायचा. आम्हाला विश्रांती हवी आहे, आमच्या जवळ कोणालाही फिरकू द्यायचं नाही. आम्हाला एकांत हवाय, आमच्या पासून 100 पावलापर्यंत कोणालाही फिरकू द्यायचं नाही. कळलं? ठीक आहे स्वामी, आपण काही काळजी करू नका, आम्ही आपली शांतता भंग होऊ देणार नाही. पण काल श्रोते मंडळी भरपूर असल्यामुळे आणि जरा जाणकार होते त्यामुळे जरा बरं वाटत. गोपाळ बुवा बाकी काही म्हणा, काल रात्रीचं तुमचं ते कीर्तन, आ तुमचे ते मधुर शब्द कानात प्राण आणून ऐकत होतो आम्ही. अहो ते ऐकण्यात मन कसं अगदी गुंग होऊन गेलं होतं बघा. खरोखरच खूपच सुंदर झालं कीर्तन. हो किती गोड आणि रसाळ वाणी आहे तुमची. अहो ऐकताना असं वाटत होतं की कीर्तन बंदच होऊ नये आणि पूर्वजन्मीची पुण्य असल्यासारखंच वाटलं आम्हाला, म्हणून तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं आम्हाला. अहो माझं भाग्य थोर, म्हणून तुमच्यासारखी जाणकार श्रोते मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित होती, हे माझं भाग्य. अरे गणेश एवढं घाईघाईने कुठे निघालात? अहो मी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला चाललोय. स्वामी समर्थांचं दर्शन कुठे? अक्कलकोटला? एवढ्या लांब आणि तेही असं पायी? नाही नाही, मला कळलंय की स्वामी समर्थ आपल्या जवळच्या गावी येणार आहेत, त्यांच्यासाठी नैवेद्य न्यावा, तेवढंच पुण्य लाभेल. आणि स्वामींच्या कानावर एक गोष्टही घालायची होती. अरे तुमच्या आमच्या सारख्यांच्या व्यथा ऐकणारे परमेश्वर स्वरूप स्वामींशिवाय दुसरं कोण आहे? बर आपण काय बोलणार त्यांच्याशी? तेच ते नोकरीच. नोकरीच? पण माझ्या तर असं कानावर आलेलं आहे की तुम्हाला नोकरी लागलेली आहे म्हणून. होय हो लागली होती ना नोकरी, आमच्या बंधूंनी नाना खटपटी लटपटी करून कलेक्टरच्या कार्यालयात कारकुनाच्या जागी चिटकवलं होत. वाटलं गंगेत घोडं न्हालं. पण कसलं काय, अक्षर बरं नव्हतं म्हणून नोकरीवरूनही काढून टाकली आणि आता घरी बसावलं. मग एखाद्या संबंधित अधिकाऱ्याला का नाही भेटत? त्यांनाच तर भेटायला चाललोय. तुम्ही तर म्हणलात ना स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललात म्हणून. म्हटलं आता थातूर मातूर अधिकाऱ्याला भेटण्यात काही एक अर्थ नाही, भेटावं ते थेट सर्वश्रेष्ठ अधिकार असलेल्या अधिकाऱ्यालाच. आपण भुजकळ्यात पडलात ना. अहो मी स्वामींबद्दलच बोलतोय. खरंय खरंय. अहो गणेश तुमचं नोकरीचं काम स्वामी समर्थ नक्की करणार. चला तर मग. चला 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 चला. पण कुठं? स्वामी समर्थांच्या दर्शनाला. आम्ही तुमच्या बरोबर स्वामींच्या दर्शनाला यायला, तुमची काही हरकत नाही ना? नाही नाही काही एक हरकत नाही. या या चला 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 चला. जरा पाय उचला बरं का मंडळी, बराच वेळ झालेला आहे. चला लवकर चला. अहो असं तडक कुठे निघालं? कुठे म्हणजे स्वामींना भेटायला. अहो स्वामी म्हणजे काही मित्र आहेत का तुमचे?
दिसला मित्र आणि चालले भेटायला. अहो स्वामींची भेट घेणं आवश्यक आहे. अहो स्वामींच्या भेटीस येणारे सगळं असंच म्हणतात. तुमची ठीक इच्छा असेल हो, पण स्वामींची इच्छा नको का? म्हणजे स्वामींनी आम्हाला दर्शन घेण्याला मनाई केली आहे का? अहो तुम्हालाच असं नाही, स्वामी कुणालाच भेटणार. तशी सक्त ताकीदच दिली आहे त्याने. म्हणजे त्यामुळे आत्ता तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. अहो स्वामींनी तमोवृत्तीचा अंगीकार केला, त्यामुळे कुणालाही माझ्या जवळपास येऊ देऊ नकोस असं बजावून ठेवलंय मला ते. पण मी स्वामींना मुद्दामून भेटण्यास त्यांना शोधत आलो होतो, त्यांच्यासाठी नैवेद्य आणला होता. तेवढ्या तरी त्यांच्या समोर ठेवता आला असता तर. अहो एवढंच ना, मग मी हा नैवेद्य स्वामींकडे देऊन येतो. स्वामी मूर्ख नालायक. कहा था ना तुम्हें क्या भटकना नहीं करके फिर अकल के दुश्मन यहां क्यों आए हो? हाँ नैवेद्य स्वामी, मला वाटलं मी आलो तर चालेल. चलो भाग जाऊ यहां से, भागो. आपण संध्याकाळी ठीक आहे, त्यावेळी स्वामींची भेट. आपण संध्याकाळी येऊ. चला. सकाळी स्वामींची भेट झाली नाही म्हणून तर पुन्हा आलोय. पण हे काय, स्वामींनी तर शांत वृत्ती धारण केलेली दिसते, म्हणजे आत्ताही स्वामींना त्रास देणं उचित होणार नाही. आत्ताही नोकरीविषयी बोलता येणार नाही, काय करावं बरं? असं करतो, ह्या चोळप्पांची बोलून घेतो. चोळप्पा बघा ना, आत्ताही स्वामींशी बोलता येत नाही. मी सकाळी आलो होतो पण स्वामींना भेटणं तर बाजूलाच राहिलं, पण नैवेद्य दाखवण्याचं सुख देखील पदरात पडलं नाही. असं का होतंय काहीच कळत नाही. होतो असं कधी कधी. गोष्टी मनासारख्या होण्यासाठी लागतो थोडा वेळ, पण म्हणून असे कावरे बावरे होऊ नका. आणि नैवेद्याचं म्हणत असाल तर उद्या रामनवमी, फराळास दही घेऊन तुमचा नैवेद्य पोहोचेल स्वामींपर्यंत. असं म्हणताय, तेवढं तरी होऊ द्या, मी नक्की नैवेद्य घेऊन येतो. त्याचं असं आहे, आणखीन एक काम होतं माझं. आता आणखी कसलं काम? नोकरी संबंधित स्वामींशी बोलायचं होतं. नोकरीबाबत म्हणजे अक्षरशः माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. त्याचं असं झालं की माझी नोकरी गेली, त्याबद्दलच स्वामीजींना जरासं विचारायचं होतं. म्हणजे नोकरी कधी लागेल, त्याचा योग आहे की कसं काय करायचं, तुमची जरा सहायता झाली असती तर बरं झालं असतं. बरं ठीक आहे, मी स्वामींना विचारतो. स्वामी, या गणेशची नोकरी गेली, ती त्याला पुन्हा मिळेल किंवा नवी नोकरी लागेल का याची चिंता लागून राहिली आहे. दरो मत उसे कहो, उसे नोकरी मिल गई है. ऐकलं का? झाला तसं माझा. चोळप्पा पण एक शंका होती, तेवढी विचारता का? नाही म्हणजे नोकरी मिळेल पण ती किती रुपयांची मिळेल हे जरा कळालं असतं तर. माणसाचे प्रश्न काही संपत नाही आणि स्वामी बसलेच आहेत उत्तर द्यायला, हो की नाही? म्हणजे प्रश्न तुमचे आणि शिव्या आम्हाला खायला लागणार. मगाशी नाही काय या सेवे करायला नाहक ऐकून घ्यावं लागलं. लगेच अगदी चेहरा पाडू नका, मी विचारतो स्वामी. स्वामी नोकरी लागेल पण ती किती रुपयाची असेल असं गणेशला विचारायचं. 20 रुपये की मिळेगी कहो उसे.
ऐकलं ना सोळप्पा, किती आनंदाची बातमी कानावर पडली. डोक्यावरचा भारच कमी झालाय. आता मी स्वामींसाठी नैवेद्याचं काहीतरी करतो. आणि हो, तुमच्या म्हटल्याप्रमाणे दही सुद्धा आणतो. ठरल्याप्रमाणे आठवण्याचं दही तर घेतलं. चला आता काहीतरी फराळाचं घेऊ. पण त्याआधी पैसे किती उरले ते तरी पाहायला हवं. अरे हे काय, फक्त एक पै आणि पावली उरली. हे पैसे तर मी एक एक पै करून जमवले होते. आणि हो, गाणगापूरला जायचं म्हणून हे मी जपून ठेवले होते. आता कसं करायचं, नारळ घ्यायचं म्हटला तर पावली तर द्यावीच लागेल. मग यात्रेचं काय, वाटतं नारळाचा बेत रद्दच करावा लागणार. अंथरूण बघून पाय पसरावे लागतात. असं करता येईल, नारळाऐवजी खारकाच घेऊन जातो. म्हणजे कसं, दोन्ही हेतू साध्य होते. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 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 शंभो. स्वामी याचा स्वीकार करावा. आमची या खारकांवर बोवण करतोय. आम्हाला नको आहेत खारका, आम्हाला नारळ हवाय. जशी आपली आज्ञा स्वामी. आता कसं छान झालं. सगळं तुझ्या मनासारखं होईल. गणेश मुळेकर आपणच का? हो मीच. पण आपण? मी सरकारी अधिकारी, मला बातमी द्यायची. नमस्कार साहेब. कसली बातमी द्यायची होती आपल्याला? अहो आनंदाची बातमी आहे, तुम्हाला असिस्टंट कलेक्टरच्या ऑफिस मध्ये 20 रुपयाची नोकरी मिळाली आहे. तुमची नेमणूक पॉलिटिकल एजंट साहेबांच्या कचेरीत झाली आहे. हे घ्या त्याचे पत्र. आणि हो, पुढल्या वर्षभरात तुमची मामलेदार पदावर नेमणूक होईल. स्वामी ही सगळी आपलीच कृपा. आपल्या अंतः साक्षित्वाची आणि अतर्क्य सामर्थ्याची जाणीव झाली आहे मला. आपण धन्य आहात स्वामी, आपण धन्य आहात. हा गणेश मुळेकर, तुमच्या नोकरीचं तर झालं, पण तुमची घरदार मात्र हातून चालली आहेत. त्याचं काय, त्याची फिकर करा अगोदर. एक होऊ शकतं, जर तुमचे स्वामी इतके सामर्थ्यवान असतील तर त्यांना सांगून बघा हवं तर. तेच तुम्हाला वाचवू शकतील. वाचवतील म्हणजे? हा म्हणजे काय, आता ते मला काय माहिती. अहो तुम्हाला काहीच ठाऊक नाही वाटत. अहो अख्ख्या गावभर ठाऊक आहे, तुम्हाला माहित नाही. हो नाही काय झालंय तरी काय, मला सांगत बसायला वेळ नाही. तुम्ही एक काम करा, गावाच्या पारावर जा आणि तिकडे तुम्हाला सगळं कळेल. बरं येतो मी.
ऐका हो ऐका ऐका हो ऐका सरकार ने आदेश काढला आहे की शिवकांचं आणि वैष्णवांचं गाव सरकार दरबारी जमा झालंय हो कारण ही दोन्ही गाव सरकारचा अधिकार असेल हो हा आदेश पूर्णपणे चुकीचा आहे असं कसं होऊ शकतं सरकारला सुख ठरवताय सरकारला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण आहात हो मी या गावचा सरपंच आहे आणि त्याच नात्याने विचारतोय ही गाव आम्हाला सरकारने पूर्वीपासून इनाम दिली आहेत पूर्वीचं झालं ते झालं आताचं काय ते बोला आणि बोला म्हणजे जे आम्ही सांगतोय ते फक्त तुम्ही ऐका हां बोला नाही ऐकवा तुम्हाला जे काय सांगायचं ते ऐकवा आता दुसरा पर्याय नाही ना हे पहा गावकऱ्यांनो ही दोन्ही गाव वैष्णवांना इनाम म्हणून मिळाली होती याचा कागदोपत्री पुरावा सरकार समोर सादर करावा तसे न झाल्यास दोन्ही गावे आणि जहागीरदारी सरकार दरबारी जमा करण्यात येईल हे बघा असं काही करू नका अहो ही गाव आम्हाला वंश परंपरेनुसार इनाम मिळाली आहेत पण त्याचा कुठलाही कागदोपत्री पुरावा किंवा सनदा मिळाला नाहीत हे बघा गावावरची जप्ती थांबवा हा सरासर अन्याय हो हो हा अन्याय आहे बंधू भगिनीनो तुमचा काय विचार आहे अन्याय सरपंच आम्ही न्याय अन्याय करायला आलेलो नाहीये आम्हाला सरकारने जो आदेश दिलाय तो सांगायला आलोय आम्ही सरकारचे नोकर आहोत दिल्या हुकमाचे ताबेदार हे बघा तुम्ही आम्हाला काही सांगू नका आणि हे बघा आम्हाला सांगून काही उपयोग होणार नाहीये उगा तुम्ही आमच्या दोघांचाही वेळ वाया घालवतात हे पहा तुम्हाला जे काही बोलायचंय जे काही सांगायचंय ते अधिकाऱ्यांसमोर सांगा आत्ता आम्ही काही करू शकत नाही काय शास्त्री बोल बुवा महाराज बरदार गोपाळ सती महाराज तुम्ही आलात हो बुवा आता आमच्या सगळ्यांची भिस्त तुमच्यावरच आहे तुम्ही विद्वान आहात अनुभवी आहात आणि आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात तेव्हा आता आमची मदत करा हो सती महाराज तुम्ही सगळं आपल्या गावाला वाचू शकता हो बुवा महाराज आपणच आता या सरकारचं डोकं ठिकाणावर आणू शकता हो सगळं ठीक आहे पण झालंय काय हे तरी सांगा ना शास्त्री भाऊ आपल्याला दोन्ही गावं इनाम मिळाली त्याचबरोबर जहागिरी सुद्धा मिळाली या सर्व अधिकारांचे पुरावे सादर करा म्हणतात कार्यालयात आणि आता सर्व अधिकारांवरती जप्ती येणार आहे आपल्या म्हणजे आपल्याकडं या सगळ्या इनाम मिळालेल्या गोष्टींचा काहीही कागदोपत्री पुरावा नाहीये नाही ना असती ना ते एकेकाच्या तोंडावर मारली असती आपल्याला गावं तर वंश परंपरेनुसार इनाम मिळाले पण कागदोपत्री पुरावा नाही मिळाला तर मग झालं कल्याण आपल्या या दोन्ही गावांवर जप्ती आली तर आपण जाणार कुठं करणार काय आपण परदेशी धडीला लागू रे परदेशी धडीला लागू